आदर्श पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचालित सुंदर इंग्लिश मीडियम स्कूल सीबीएसई माध्यमाची कर्जत मधील एकमेव शाळा, दर्जेदार शिक्षण देणारी मान्यता प्राप्त संस्था, अनुभवी आणि तज्ज्ञ शिक्षक वर्ग, सुसज्ज ग्रंथालय, अद्ययावत प्रयोगशाळा, कार्यशाळा, बस सुविधा यांसह बरंच काही। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष लक्ष। प्रवेश निश्चित करण्यासाठी आजच शाळेला भेट द्या। संपर्क 7770049434। चैत्र शुक्ल प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। महाराष्ट्रात गुढीपाडवा 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो। मराठी दिन अर्थात नववर्षाच्या निमित्तानं शहरात विविध संघटना शोभायात्रेचं आयोजन करून नववर्षाचं उत्साहात स्वागत करतात। राज्यभरात हा उत्साह जल्लोषात साजरा करण्यात आला। रायगड जिल्ह्यात येत असलेल्या कर्जतमधील नेरळ शहरात नववर्ष स्वागत यात्रा समिती नेरळ यांच्या वतीनं शहरात हिंदू नववर्ष स्वागतानिमित्त शोभायात्रा काढण्यात आली होती। पहाटेच्या मंगलमय वातावरणात सुरुवातीला गुढी, ध्वज आणि भारतमाता पूजन करण्यात आल्यानंतर शहरातील ठिकठिकाणी या शोभायात्रेचे स्वागतानिमित्त रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या। ढोलताशांच्या गजरात नेरळ शहरातून एक नंबर नाका ते मुख्य बाजारपेठ असं शोभायात्रेचं नियोजन केलं होतं। शहरातील तरुण तरुणी पारंपरिक पोशाख करून तर महिला वर्गांनी नऊवारी साडी परिधान करून नववर्षाचं स्वागत केलं। लेझिमच्या आणि ढोलताशांच्या गजरात तरुणाई आपला ताल थिरकवत होती। घोडे, गोवंश, भारतमाता असे या शोभायात्रेचे मुख्य आकर्षण होते। तर शोभायात्रेत रथात आरूढ झालेली भारतमाता, शांतीदूत, श्रीराम, लक्ष्मण, सीता यांच्या वेशभूषा केलेले चिमुकले तर अश्वपथक, घोषपथक, टाळपथक पाहायला मिळत होते। या नववर्षाच्या स्वागत दिनी शोभायात्रेत असंख्य नेरळकर एकत्र आले होते। स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या निमित्तानं देखील शुभेच्छा देण्यात आल्या होत्या। महाराष्ट्राला लाभलेला वारकरी संप्रदायाचा वारसा ताल मृदुंग घेत वारकरी दत्ताच्या पालखीचे भोई झाले होते। पालखीची शहराच्या वतीनं पूजा अर्चा करण्यात आली होती। फटाक्यांच्या आतिषबाजीनं शहर उजळून गेलं होतं। तर शोभायात्रेचे शहरातील ओम शांतीच्या वतीनं खास शैलीत स्वागत करण्यात आलं। मुख्य बाजारपेठ ते ब्राह्मणाळी मग राम मंदिर येथे या शोभायात्रेची वंदे मातरम न सांगता करण्यात आली। महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, नेरळ।